भोगर्दनमधून एक बातमी समोर येते आहे. रस्त्यावर पडलेली 100 रुपयांची नोट जर सापडली तर ती नोट आपलीच आहे असे म्हणत ते पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मात्र जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय आपल्याला लहान मोठ्या गोष्टीतून सातत्याने येत असतो. अशीच एक घटना शेलूद येथे घडली असून 9वीच्या विद्यार्थ्याला घरी जाताना रस्त्यावर सापडलेले तब्बल 42,000 रुपये शेतकऱ्याला त्यांनी परत केले आहेत. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. शेलूद येथील अजिनाथ अंकुश जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सरस्वती विद्यामंदिर शाळेत 9वीमध्ये शिक्षण घेतोय. बुधवारी शाळा सुटल्यानंतर धावडा पिंपळगाव रस्त्यावरून घरी जात असताना त्या रस्त्यावर पैसे पडलेले दिसून आले. या पैशासोबत मिरची विक्री केल्याचे एक बिलही होते. त्यावर शेलूद येथील मिरची उत्पादक शेतकरी सागर विठ्ठल गोमलाडू यांचे नाव होते. पैशासोबतच्या बिलावर हे पैसे गावातील गोमलाडू यांचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते पैसे त्याने गोलमाडू यांच्या घरी जाऊन परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांनी गुरुवारी त्याचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित